पुण्यामध्ये नुमवी प्रशालेच्या प्रांगणामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आम्ही नुमवी तर्फे यंदाही ही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। यंदाच्या दीपोत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे 1971 नुमवीच्या बॅचला यंदा शाळा सोडून 50 वर्ष होत आहेत, त्यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बॅचने पुढाकार घेऊन दीपोत्सव 2021 चं आयोजन केलंय। लाखो पणत्या आणि दिव्यांनी नुमवी शाळेचा परिसर उजळून निघालाय। आणि थेट जाऊयात या शाळेच्या प्रांगणामध्ये, आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या अशा प्रकारची ही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, थोडंसं आमच्या प्रेक्षकांना हे दाखवशील? नक्कीच संदीप, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि नुमवीमध्ये 13 वर्षापासून हा उपक्रम करण्यात येतो। आता आपण बघू शकतो की आकर्षक अशी रोषणाई, त्याचबरोबर पणत्या, रांगोळी असं सर्व या नुमवीमध्ये पाहायला मिळतंय। 1971 बॅच या ठिकाणी आलेली आहे। सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देत आहेत। त्याचबरोबर श्रीपाद सोलापूरकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सर्वजण जुन्या आठवणींना देताना पाहायला मिळतात। श्रीपाद सोलापूरकर आपल्या बरोबर आहेत, ते या ठिकाणी वादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बोंडे सर आहेत, आपण त्यांच्यावर बातचीत करणार। सर, या ठिकाणी तुम्ही आलायत, 71 बॅच आहे आणि आकर्षक अशी रोषणाई या ठिकाणी पाहायला मिळतीये, काय आठवणी? नाही, बॅच 71 असली तरी या मुंबईमध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी येत असतात आणि हा जो एक दिवाळीचा आनंद आहे तो आनंद आम्ही दरवर्षी लुटतो आणि त्याच्यामधून ज्याला काय म्हणतात एक शाळेबद्दलची आपुलकी, शाळेबद्दलची आपुलकी आणि शाळेबद्दलची आस्था ही जागरूक होते आणि त्यानिमित्ताने सर्व बॅचेसचे विद्यार्थी एका वेळेला एका मांडवाखाली भेटायला मिळतात। 71 दिवाळी आणि आजची दिवाळी काय फरक जाणवत? 71 दिवाळी अर्थात पाहिलेली आणि 71 सालचा मी विद्यार्थी असल्यामुळे आज 50 वर्षानंतर माझ्या मित्रांना ज्यावेळी भेटतो त्यावेळी तो आनंद द्विगुणित आहे, त्याची कल्पनाच करू शकत नाही। आणि त्या दिवाळी आणि या दिवाळीमध्ये फरक म्हणाल तर त्या दिवाळीमध्ये अर्थात खूप लहान होतो, आता अर्थात सर्वजण तयार झाले आहेत, सर्व कुठेतरी त्यांनी कौशल्य हस्त मिळवलेली आहेत आणि असे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन आम्ही ज्यावेळी एकत्र झालो त्यावेळी खूप आनंद वाटतो। येत्या 19 डिसेंबर आमचा मोठा महामेळावा या निमित्ताने करतोय आणि त्या हिशोबाने आमच्या आपण बघतोय सागर 50 वर्षानंतर आपल्या शाळेला भेट देताना आणि आपल्या सगळ्या बालमित्रांना, शालेय मित्रांना भेट देताना सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। धन्यवाद, तू या सगळ्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल।